हॅलो, नमस्कार. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे मिसेस ऑलराऊंडर. तर आत्ता वाजलेले आहेत 7 आणि अजूनही मी ऑफिसमध्येच आहे आणि आज लागलेला आहे रिझल्ट. तर रात्रभर कधी दिवस उगाडेल आणि कधी रिझल्ट लागेल याची आतुरता होती. पण रिझल्ट लागल्यानंतर आणि आज माझा पेपरही होता आणि 1 वाजता माझा पेपर संपणार होता. 10 ते 1 टायमिंग होता. तर 1 वाजता जशी मी बाहेर आली ना, मोबाईल स्विच ऑफ करून ठेवावा लागतो. जशी मी बाहेर आली 20-25 मिस कॉल होते क्लाइंट लोकांचे. कोणालाही मी कॉल बॅक न करता आधी मी माझ्या मुलाला फोन लावला. आधी याच्या रिझल्टचं काय ते बघू. मग रिझल्ट त्याचा बघितला, त्यांनी मला सांगितलं फोनवरून, लिंक पाठव वगैरे. हे त्यांनी मग ऑनलाईन चेक केलं आणि जेव्हा ती पर्सेंटेज ऐकली ना, अक्षरशः तुम्हाला सांगते मी, आम्ही अंदाज म्हणजे त्याची बुद्धिमत्ता, त्याची अभ्यास करण्याची पद्धत जी होती ना, त्याप्रमाणे ना आम्ही फक्त आणि फक्त आम्ही एक अंदाज पकडला होता की 30-40 दरम्यान तो घेऊ शकतो. आला तर झाला तर काट्यावर पास होईल, नाहीतर मग 50 किंवा 60 किंवा मग 55 नक्कीच येईल. कारण त्याच्या अभ्यास करण्याच्या अंदाजावर मी हा अंदाज पकडलेला की तो 40-50% वगैरे घेईल. आणि त्यांनी जेव्हा स्क्रीनशॉट पाठवला मला ऑनलाईन चेक करून, अक्षरशः मी शॉक झाली. आणि आमच्या पूर्ण फॅमिलीला पण मी सांगितलं ना की प्राणूचे पर्सेंटेज, तर सगळेजण शॉक झाले. आणि आज रिझल्ट होता, माझ्या जाऊबाई, माझ्या जाऊची मुलगी गावी गेल्यात. आणि माझ्या घरच्यांना माहिती आहे की मी खूप आणि खूप मुलाच्या बाबतीत स्ट्रिक्टली त्याचा अभ्यासाच्या बाबतीत वगैरे हे करते आणि त्याला मार खूप मारते मी. तर सगळ्या घरच्यांना टेन्शन होतं की मी आता रिझल्टमध्ये जर फेल झालं किंवा मग मार्क्स कमी भेटले तर ही खूप झोडून काढेल ह्याला. म्हणून सकाळीच तिने 8 वाजता मला फोन केलेला आहे, बघ आज रिझल्ट आहे आणि त्याला जर कमी मार्क्स भेटले, कमी पर्सेंटेज जर भेटले ना 17 हे, तरी तू काही हे करून जेवढे आहे त्याच्यात समाधान मान आणि त्याला काही मारू नकोस. हां, रिझल्ट लागण्या अगोदरच मला फोन आलेले बऱ्याच जणांचे आमच्या फॅमिलीमधून. पास झाला ना, काठावर पास झाला, 30-40-50% जरी पडले ना तरी हा उगा नाराज होऊ नकोस, त्याला काही मारू नकोस. कारण माझा खूप राग त्याच्या बाबतीत, खूप मी रागीट स्वभाव, मला सहन होता आणि मी त्याला खूप मारते. तर खूप जणांचे फोन आले आणि मग मला पण असं वाटलं की रिझल्ट बघितल्याबरोबर इतकी शॉक झाली मी. तर तुम्हाला सांगते, आमचा जो अंदाज होता 30-40-50, अक्षरशः त्यांनी सरळ 77% घेतले. किती? 77. तर इतकं छान वाटलं ना, पहिल्यांदा काहीतरी एक प्राऊड फीलिंग असते ना ती झाली. आणि नुकतंच आत्ताच त्याच्या क्लासमधून सरांचा फोन आलेला की 70 पुढे ज्या ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज मिळालेले आहेत ना, तर त्यांना सत्कार करण्यासाठी मुलांना बोलवलेलं आहे, तुमच्याही मुलाला पाठवून द्या. तर तुम्हाला सांगू, मी पहिल्यांदा कोणीतरी माझ्या मुलाला सत्कारासाठी बोललो, मला एवढं भारी वाटतं आहे ना. आणि त्यालाही सांगितलं की बाबा जा, हे दिवस पुन्हा पुन्हा येत नाहीत, जा सत्कार करायचं करून घेऊन ये. तर आणि खूप छान वाटतंय. आणि आजच्या या दिवसामध्ये ना मला म्हणजे नर्सरी पासून त्याला पाठवलेलं, म्हणजे आत्तापर्यंतचं फळ माहिती आहे तुम्हाला, तो अभ्यास करत नव्हता. कारण रात्री ह्याच्या वेळेस, एक्झामच्या वेळेस, 10th एक्झाम, फायनल एक्झामच्या वेळेस त्याला मी रात्री सकाळ मी 4 वाजता उठवायची मी त्याला अभ्यासाला. कारण दिवसभरात मला माझं एवढं बिझी शेड्यूल, बिझी रुटीन असल्यामुळे ना त्याला दिवसभर मला वेळ देता येत नाही. त्याच्यामुळे मी त्याला सकाळी 4 वाजता उठायची आणि तो दिवसभरात अभ्यास करायचा की नाही करायचा माहीत नव्हता. पण मला काय म्हणायचं की तू सकाळी उठव म्हणजे शांतता असते, रिलॅक्समध्ये तू चांगल्या फ्रेश माइंडने तू करू शकशील. म्हणून मी सकाळी उठवलं ना, तो सकाळी उठून पांघरून घेऊन झोपायचा, पण सकाळीसुद्धा अभ्यास नाही करायचा. म्हणजे माझ्यासमोर तो अभ्यास करायचाच नाही, काय माहिती माझ्या नजरेच्या तो करत असेल नसेल माहीत नाही, पण माझ्यासमोर त्याने अभ्यासच नाही केलेला आहे. तरी तो म्हणायचा मम्मी मी पास होईल ग, टेन्शन नको घेऊ, पास होईल.
आणि तो एवढ्या चांगल्या पर्सेंटेजनी घेतला. माझ्या आम्हाला अपेक्षाच नव्हती की ते माझा मुलगा 77 पर्सेंटेज घेईल म्हणून. तर खूप छान फिलिंग वाटते आणि आत्ता काहीतरी वाटते की त्याच्या भविष्यासाठी मी जे काही प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे ते आत्ता मी कुठेतरी आता ते पूर्ण व्हायला स्टार्ट झालेलं आहे. तर आत्ता जे काही मी 12वीच्या नंतर त्याचं प्लॅनिंग स्टार्ट केलेलं आहे ते बघू आता. तर आता हळूहळू करून आता ह्याची पहिली पायरी आहे, मग याच्यानंतर दुसरी पायरी, अशा ह्या एक एक पायरी त्याला आयुष्याची ही एक एक पायरी स्टेप बाय स्टेप पुढे पुढे सरकत जायला पाहिजे. आणि त्याच्या प्रत्येक पायरीला मी त्याच्या सपोर्टला असणार आहे, मी सोबत असणार आहे त्याच्या. आणि आत्ताच मी खूप इमोशनल झाली, आता मी व्हिडिओ करताना नाही इमोशनल होणार. खूप वाईट वाटलं मला जेव्हा मी माझा मुलगा नर्सरीला होता ना, अक्षरशः तो ABCD पण काढायला कंटाळायचा, तेव्हा मी त्याला स्टोची पिन, माहिती आहे स्टोची पिन असते, त्या पिनेने मी चटका दिलेला इथे, अजून तो वन आहे त्याला. म्हणजे खूप भयंकर मस्तीखोर होता आणि तो अभ्यासाला बसतच नव्हता. तर तो दिवस मला आत्ता आठवत आहे की म्हणजे किती तो अभ्यास करत नव्हता आणि आज त्याने एवढे चांगले पर्सेंटेज घेतले. तर मला असं वाटतं की प्रत्येक पालकाने, प्रत्येक पॅरेंट्सने ना खूप जास्त बर्डन नाही दिलं पाहिजे. जे स्ट्रिक्टली मी त्याच्यासोबत वागली तसं नाही वागायला पाहिजे होतं. पण वर्षभर TV बंद होता, म्हणजे माझ्याकडून जेवढं होईल ना तेवढं मी त्याच्यासाठी केले. फक्त मला वेळ देता आलं नाही त्याला, फक्त वेळ देता आलं नाही, पण वर्षभर मी TV बंद ठेवला. सकाळी उठून अभ्यासाला बसवायची 4 वाजता. जेवढं होईल तेवढं मी मुलासाठी केलं आणि इथून पुढेही मी करत राहील. आणि मला माझी इच्छा आहे की मी त्याच्यासाठी जे काही प्लॅनिंग करून ठेवले ते त्याने एक्सेप्ट करून ते प्रत्येक स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हावं. तर चला, आता वाजलेले आहेत 7, आता तो जाईल 8 वाजता ह्याला क्लासला सत्कारासाठी. आणि त्याच्यानंतर मग घेऊन जाते मी त्याला मठामध्ये. पहिलं मठामध्ये पेड्याचा बॉक्स देते, मग सगळ्यांना पेढे वाटते. सोड लवकर, अरे थोपडं दाखव ना तुझं. असं कसं 77% घेतलं दाखव, अपेक्षा नव्हती तरी दाखव. कसं वाटतंय मग, हां अजून जास्त पाहिजे होते. किती? 80. हां 80. आम्हाला पास होणंच मुश्किल होतं बाळा, मला असं वाटतं पास पण होणार नाहीस. आता चाललो आहोत प्राणूच्या क्लासमध्ये. 11वीचं फीजबद्दल पण बोलायचं होतं. चित्तेला माहित आहे किती पडले? आणि बघू तर क्लासमध्ये सत्कार होणार आहे सर्व मुलांचा. तर प्राणू बोलतो आहे मी थांबू नको, व्हिडिओ शूट पिरियड करायला थांबू देणार आहे प्राणू. तर बघितलं नाही थांबू दे. ऑफिस कुठे? ए फीज भरायचं. ऑफिस कुठे? ऑफिस इथे होणार आहे. साकोरे सर कुठले? अरे कुठल्या क्लासमध्ये सत्कार होणार आहे तुमच्या? नीट भर ना, भिका मागले किती जणांकडून. ओमकारच्या घरी तू भिकाच मागत राह. 77. पेढे उद्या आणून दे रे. कुठे इथे होणार आहे? हो मी हा फोटो पाठवशील ना? फोटो मोबाईलला रिचार्ज नाही. अरे फोटो का, तुझ्या मित्राला मोबाईल दे ना, फोटो काढायला सांग. हा मला फोटो पाठव, मग जाऊ मी. हा पण ह्याच्यात फोटो नाही दिसत आहे तुझा, ह्याच्यात बॅनर मध्ये. 12वीला दिसेल, 12वीला दिसेल ना फोटो याच्यामध्ये. मी त्याला काय बोलली, 12वीला दिसेल ना याच्यात फोटो. 77 मिळाले ना. हो अहो आम्ही अपेक्षाच केली नव्हती, आम्ही तर ना 50 पुढे हा जाणार नाही असं गेस केलेलं प्रणय. हा थोडस अजून मेहनत घेतली असते ना तो 80 क्रॉस केला असता.
77 म्हणजे किती, एकदम 3% कमी पडते. हा ना, नाही करेल, अजून मेहनत घेईल तो 12वीला करेल. चला, किती वेळ लागेल मुलांना, किती वेळ लागेल? अच्छा, मग थांबून काय फायदा नाही, जावं लागेल. फोटोज व्हिडिओ पाठवाल तुम्ही? ग्रुपवर पाठवून द्या. हा, ग्रुपवर पाठवून द्या. चला, आम्हाला अलाउड नाही आहे, दिला आकलून आम्हाला. बघू आता, 9:30 वाजतील त्याला. मग मी जाते पुढे, मला पाव पण घेऊन जायचं आहे. जाऊबाईंनी पावभाजी केले तर पाव घेऊन जाते मम्मी. आणि बघा मग फोटोज व्हिडिओ तर मला शूट करायचं होतं. ॲक्च्युली फीस पण द्यायची होती क्लासची, आणि म्हटलं चल फीस पण देऊन होईल आणि शूट पण करता येईल. सत्कार केलेला वगैरे सर्व पोरांचा वगैरे, पण आतमध्ये मला घेतलंच नाही, तिला हाकलं. म्हटलं चल, त्या सरांना सांगितलंच फोटोज व्हिडिओ वगैरे पाठवा. आणि मग ब्लॉग कंटिन्यू बघा. काल रात्री जायला लेट झाला होता, तर भावी 5 झाल्याच्या आनंदामध्ये मोठ्या जाऊबाईंनी पावभाजी केली होती. आणि घरी जायला खूप लेट झाला होता, म्हणून जास्त शूट नाही करू शकली. पण आता आलो आहोत आम्ही कळव्यातल्या मठामध्ये, स्वामींच्या मठामध्ये. ब्लॉग कंटिन्यू. चिरंजीव झाला माझा जन्म होता मर्त्य, तुझे नाव घेता आला सगळ्याला याद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. चिरंजीव झाला माझा जन्म होता मर्त्य, तुझे नाव घेता आला सगळ्याला याद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. चिरंजीव झाला माझा जन्म होता मर्त्य, तुझे नाव घेता आला सगळ्याला याद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे ब्लॉग होईल तसं शूट केला आणि वेळेतला वेळ काढून शूट केला, कारण हे क्षण माझ्या यूट्यूब चॅनलला सेव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्या पुढील भविष्यासाठी. तर त्यालाही त्यांची मुलंही बघितलं पाहिजे की पप्पा जेव्हा 10वी 5 झाले होते तेव्हा, म्हणजे नाही का असं एक असे मेमराईज म्हणून मला यूट्यूबला सेव्ह करून ठेवायचं होतं. त्यासाठी मी हा ब्लॉग मस्त जसं जमेल तसं माझ्या शूट केलेला आहे. आणि भरभरून व्हॉट्सअपला, इन्स्टाला माझ्या मुलाला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल
खूप खूप आभार सगळ्यांचे. तर खूप फिलिंग हॅप्पी फिलिंग वाटते आणि खूप भारी वाटते की जे काय आता त्याच्यासाठी मी त्याच्या भविष्यासाठी चांगल्या भविष्यासाठी जे काही मी प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे ना, तर असं वाटतं की आता ते स्टेप बाय स्टेप याच्याने पूर्ण होईल. तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण आता बराच वेळ झालेला आहे. आता वाजलेले आहेत ऑफिसमध्ये 12 वाजले मला यायला आज ऑफिसमध्ये. तर चला आता लागते मी आता ऑफिसच्या कामाला. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.